गणेशपेट पोलीस स्टेशन के हद में आने वाले गणेशपेट बस डिपो से मोबाइल चोरी करने का मामला सामने आया है। पुलिस ने इस मामले में दो आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों के पास से करीब 1,68,000 का माल बरामद किया है। जानकारी मिली है कि देवेंद्र गौतम जो अपनी पत्नी और बच्चे को बस डिपो पर छोड़ने आए थे, तब वह उन्हें छोड़ने के लिए बस पर चढ़े और इसी बीच बहुत गर्दी जमा हो गई। गर्दी का फायदा उठाते हुए आरोपी शेख चांद और 14 वर्षीय नाबालिग ने बीच में घुसते हुए फिरियादी की जेब से मोबाइल उठा लिया। फिरियादी को पता चला कि उसकी जेब से मोबाइल गायब है, जिसके बाद गणेशपेट पुलिस स्टेशन पहुंचकर मामला दर्ज किया गया। मैं सकाळी 20/6/2024 ला घटना घडलेली आहे। फिर्यादी हे बस स्टँडला आले होते। बस स्टँडला आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली की त्यांचा मोबाईल अज्ञात 2-3 इसमांनी हिसकावून पळून गेलेले आहेत आणि त्यांनी पोलिसांना येऊन माहिती दिली। माहिती दिल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आमचे सिनियर PI सर SP मॅडम यांनी आम्हाला आदेशित केलं की तुम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट देऊन तिथल्या आरोपींना अटक करा। त्याप्रमाणे आमचा DB स्टाफ आणि आम्ही बस स्टँडला जाऊन फिर्यादी करून माहिती घेतली की कोणत्या कपडे वगैरे घातले होते। त्यांनी दिलेल्या वर्णनावरून आम्ही आरोपीचा परिसरामध्ये बातमीदारांच्या मार्फतीने कसून शोध घेतला आणि शोध घेऊन नंतर आम्हाला माहिती पडलं की ते बाबा आरोपी बर्डीच्या हद्दीमध्ये गेलेले आहेत आणि एका ठिकाणी बसून आहेत। मग आमच्या स्टाफनं तिथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतला। आरोपीकांना विचारपूस केली आणि विचारपूस करून त्यापैकी एक आरोपी शेख चांद शेख मंजूर हा कटियाला बिहारचा राहणारा आहे आणि त्याच्यासोबत एक झारखंडचा विधी संघर्षग्रस्त बालक आहे। बालकाला आम्ही बाल सुधारगृहात दाखल केला आणि मेजर आरोपीचा PCR घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली तर त्यांनी बस स्टँडच्या हद्दीमधून अजून एक मोबाईल चोरी केलेला आणि त्याचा पण गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांना अशी माहिती भेटली। आणि सदर आरोपीला त्याच्या घरधर्तीतून आम्हाला एकूण 28 मोबाईल मिळालेले आहेत आणि 28 मोबाईल 1,97,299 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि त्याच्याकडून अजून काही माहिती मिळते का याचे प्रयत्न आम्ही करत आहोत। पुलिस ने यह मामला गुप्त जानकारी के आधार पर सुलझाया है। आरोपियों को बाराजबाग के परिसर से गिरफ्तार किया गया। पूछताछ करने पर उन्होंने मामले को अंजाम देने का बताया, जिसके बाद उनसे 26 चोरी के मोबाइल बरामद किए हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट।